आमची जी प्रमुख मागणी आहे ती आहे की मशाल हे चिन्ह 1994 पासून समता पार्टी या राष्ट्रीयकृत पार्टीला निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. 2014 पूर्वी आम्ही भारतामध्ये सर्वत्र मशाल या चिन्हावरतीच निवडणूक लढवलेली आहे, पण 2014 पासून आम्ही कुठल्याही निवडणुका न लढवल्यामुळे आमच्या पक्षाचं चिन्ह जे आहे ते गोठवण्यात आलं होतं. 2022ला आता अंधेरी पोटनिवडणुकीकरता ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं गेले, त्यावरती आमचा आक्षेप आहे. आपण जर बघितलं तर तुम्ही जी मागणी करतात मशालची, मात्र तुमचं ते गोठवलं असल्यामुळे तुम्ही परत मागणी का केली, ह्यातून वाद निर्माण होऊ शकतो का? काय म्हणाल, वाद निर्माण होईल किंवा नाही हे पुढे ठरवलं जाईल. आमची जी मागणी आहे मशाले चिन्ह, आमचं जुनं चिन्ह असल्यामुळे आम्हाला ते पुन्हा मिळावं. कारण की जर का आपण बघितलं तर मशाले चिन्हावरती आम्ही 20 वर्ष निवडणुका लढवलेल्या, फक्त आमचं 7 वर्ष महाराष्ट्रामध्ये कुठे एक्झिस्टन्स नसल्यामुळे, कुठल्याही नसल्याकारणाने आमचं चिन्ह गोठवण्यात आलं होतं, ते आम्ही आता पुन्हा मागणी केलेली. आमच्या पक्षाची बांधणी आम्ही महाराष्ट्रात करत आहोत आणि ह्या पुढे पण आम्ही सर्वांसाठी उमेदवार, सर्व निवडणुकीला उमेदवार आम्ही देणार आहोत. आपण जर बघितलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, स्वर्गीय जॉन फर्नांडिस असतील, त्यावेळेचं राजकारण बघितलं, आताच्या राजकारणावर आपण काय सांगाल? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माननीय केंद्रीय मंत्री, दिवंगत केंद्रीय मंत्री श्री जॉर्ज फर्नांडिस साहेब, हे दोघंही एकत्र जेव्हा होते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांना टक्कर देत होते. आज अख्ख्या देशामध्ये त्यांच्या विरोधात त्यांनी लढाई उभी केली. त्यात आपण अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं पण नाव घेतलं पाहिजे, कारण की त्या लोकांनी सोबत येऊन आपल्या भारतामध्ये एक क्रांती घडवली. पण आजचं जे राजकारण चालू आहे हे एक गलिच्छ राजकारण आहे. कुठल्याही पक्षाने अशा प्रकारचं राजकारण ह्यापुढे करू नये ही आमची अपेक्षा आहे. सध्या आम्ही तरी ह्या गोष्टीला विरोध करत आहोत. येणाऱ्या काळात आपण निवडणुका लढणार आहात का, काय सांगा? हो, आम्ही 2024ला निवडणुका लढवणार आहोत, त्याच्यावरती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री उदय मंडल साहेब निर्णय घेतील.